In last lecture, we have completed our unit number 1. Okay, from that we have completed all the parts related to the disciplines of civil engineering, component of the roads, role of civil engineer, and the relevance of civil engineering. That all parts we have completed in detail in the last lecture. Okay, today we have test at 4 p.m. na schedule kaya hai aapla. At 4:30 there will be a test for unit number 1. आपली टेस्ट आहे आज संध्याकाळी 4:30 वाजता. ओके, स्टडी केलाय का सगळ्यांनी? एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन्स असतील 15 मार्क्सचे, तुमचे ऑब्जेक्टिव्ज बेसिक सिव्हिलचे असतील 15 मार्क्सचे, बेसिक मेकॅनिकलचे असतील. ओके, अकॉर्डिंग टू दॅट बघा सगळे कॉम्पोनंट रोडचे असतील, त्यामध्ये डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आफ्टर दॅट देर विल बी अ क्वेश्चन ऑन द रिलिव्हन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, नाऊ विल स्टार्ट द युनिट नंबर सेकंड. दॅट इज द नेम ऑफ द युनिट नंबर सेकंड इज द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड द इन्फ्रास्ट्रक्चर. बघा या युनिटचं नाव काय आहे, युनिट नंबर सेकंड. दॅट इज द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड द इन्फ्रास्ट्रक्चर. विल सी द वॉट इज द सिलॅबस इन दिस युनिट नंबर सेकंड. तर बघा या सीआमध्ये सिलॅबस जो आहे तो रिलेटेड टू द वॉटर, रिलेटेड टू द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम, इफ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टीम्स, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, अगेन सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कॅल्क्युलेशन्स ऑफ कार्बन इमिशन, सोर्सेस ऑफ वॉटर्स, हायड्रॉलॉजी, डॅम्स अँड रिझर्वायर्स अँड व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट. बघा यामध्ये पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ह्या 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे सिलेबस. पहिला पार्ट जो आहे तो रिलेटेड टू द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट, आपण जे आता मागच्या वेळेला डिसिप्लिन मध्ये शिकत होतो की वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा स्टडी आहे तो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आहे. तर व्हॉट इज दॅट वॉटर ट्रीटमेंट प्लांट? आफ्टर दॅट व्हॉट आर द प्रोसेसेस इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट? कुठल्या कुठल्या प्रोसेस आहेत? किंवा सिवेज डिस्पोजल असेल तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणतात, तर त्यामध्ये पण कुठल्या टाईपचे प्रोसेसेस आहेत, तर त्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा. दॅट इज थ्रू द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. आफ्टर दॅट देअर इज अ कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन इमिशन. नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याचा स्टडी असेल. सेकंड पार्टमध्ये जो येतो तो पॉईंट म्हणजे सोर्सेस ऑफ वॉटर. ओके, सोर्सेस ऑफ वॉटर, डॅम्स अँड रिझर्वायर्स अँड व्हेरियस मोड्स ऑफ आता सोर्सेस ऑफ वॉटर अँड डॅम्स अँड रिझर्वायर हा तुमचा सेकंड पॉईंट आहे. सोर्सेस ऑफ वॉटर म्हणजे कुठले कुठले आहेत, विहीर असेल, नंतर परत तुमचे कॅनॉल्स आहेत, नंतर परत तुमचे बोरवेल्स आहेत, अगेन सी रिव्हर थ्रू वॉटर. दीज आर दी सोर्सेस ऑफ वॉटर. द स्टडी ऑफ दी सोर्सेस ऑफ वॉटर इज इन्क्लुडेड हिअर. आफ्टर दॅट देअर विल बी अ व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग ब्रँच आपण ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन द डिसिप्लिन्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. तर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, विच आर द मोड्स फ्रॉम दॅट रोड पेमेंट वी हॅव कम्प्लिटेड इन द युनिट नंबर 1. अगेन व्हॉट आर द रेल्वे ब्रिजेस, टनेल्स, वॉट इज द डॉक्स, हार्बर्स, दॅट पार्ट वी विल कम्प्लीट हिअर इन दिस युनिट सेकंड. अगेन देअर विल बी अ वॉट इज दॅट इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अँड वॉट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम विथ अ इंटर डिसिप्लिनरी ऍप्लिकेशन. आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम के कौन से ऍप्लिकेशन्स आहे, हे सभी का स्टडी हम इसमें सेकंड युनिट में करने वाले हैं. ओके, सो राईट डाऊन द सिलेबस. फर्स्ट राईट डाऊन द चॅप्टर नेम, दॅट इज द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. राईट डाऊन द सिलेबस, राईट डाऊन द युनिट नंबर सेकंड. ऑन फ्रेश पेज यू राईट द युनिट नंबर सेकंड, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कॉमा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. बिलो दिस राईट डाऊन द सिलेबस. Environmental engineering. In that write down
water treatment system comma effluent treatment system effluent treatment system comma solid waste management solid waste management full stop sustainable development sustainable development comma calculation of carbon emission calculation of carbon emission calculation of carbon emission comma sources of water comma hydrology sources of water comma hydrology comma dams and storage reservoirs dams and storage reservoir comma various modes of transportation various modes of transportation comma roads comma railway bridges comma tunnels comma docks and harbor docks and harbor full stop introduction to intelligent transport system introduction to intelligent transport system intelligent transport system interdisciplinary application full stop completed all of you completed झालं का सगळ्यांचं लिहून सिलेबस यस मॅम यस मॅम यस मॅडम यस मॅम ठीक आहे यस मॅम ओके इन दिस युनिट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीमचा आपल्याला काय करायचं इन डिटेल वी हॅव टू स्टडी अबाउट द वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम तर बिफोर द स्टडींग व्हॉट इज द वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वील स्टडी अबाउट द व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम ओके फर्स्ट वील सी द व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम त्यामध्ये व्हाय इट इज नीडेड टू डू द वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वॉटर जे आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची काय गरज आहे व्हॉट इज द नीड ऑफ दिस और व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज फॉर डुईंग द वॉटर ट्रीटमेंट
by the different processes. ते आपल्याला या ठिकाणी बघायचं what is the need or what are the different processes. हा पार्ट आपण नंतर बघणारच आहोत, but what is the need to do the water treatment, okay, by the different processes. So first one is the to kill and pathogenic germs which are harmful to the human health. तर बघा, to kill all pathogenic germs which are harmful to human health, त्यामध्ये काय करायचंय, through this water treatment plant, through this water treatment system, through this water treatment processes, we will kill that all the pathogenic germs which are harmful to the human health. जे की पॅथोजेनिक जर्म्स आहेत, म्हणजे काय जंतू आहेत, तर ते वॉटरमध्ये जर काय अवेलेबल असतील तर ते आपल्याला काय करायचे, किल करायचे, जेणेकरून दे विल नॉट अफेक्ट ऑन द ह्युमन हेल्थ. कारण ते दॅट पॅथोजेनिक जर्म्स आर व्हेरी हार्मफुल टू द ह्युमन, अँड सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू किल देम, ओके, बाय डुईंग द प्रोसेस ऑफ वॉटर ट्रीटमेंट. ओके, दॅट इज द बेसिक एम ऑफ दॅट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम. काय सांगितलं तुम्हाला, टू किल ऑल द पॅथोजेनिक जर्म्स विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ. काय करायचं, पॅथोजेनिक जे जर्म्स आहेत म्हणजेच काय, जंतू पाण्यामध्ये जे असतील. आता कोरोना होता तेव्हापर्यंत आपण काय करत होतो, हॉट वॉटर आपण पित होतो. सो व्हाय, तर बिफोर कोरोना आपण काय करत होतो, प्रिकॉशन घेत होतो. सेम हिअर, पॅथोजेनिक जे काय जर्म्स आहेत तर ते पाण्यामधून पसरण्यापेक्षा आपण काय करतो, त्याच्यावरती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. आणि त्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट, तर वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस करतो. अँड आफ्टर दॅट जे वॉटर मिळेल, दॅट वॉटर विल बी अ हेल्दी फॉर द ह्युमन. आणि असं डायरेक्टली जर पॅथोजेनिक जर्म्स असलेलं जर वॉटर जर ह्युमनला मिळालं, तर दॅट विल बी अफेक्टेड ऑन द ह्युमन बॉडी, दॅट इज हार्मफुल टू द ह्युमन. अँड सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डू ऑल द प्रोसेसेस इन व्हेरी सिन्सिअरली मॅनर टू रिड्यूस सच अ पॅथोजेनिक जर्म्स फ्रॉम द वॉटर. ओके, सेकंड इज टू रिमूव द अनप्लीजंट अँड ऑब्जेक्शनेबल टेस्ट अँड द ऑर्डर. बघा, यामध्ये रिमूव्ह द अनप्लीजंट, आता वॉटर कसं असणार आहे, काही वेळेला वॉटर कलेक्शन जे केलेलं आहे ते टर्बिड वॉटर असू शकतं, अनप्लीजंट असू शकतं, म्हणजे काय आपल्याला पाण्याकडे बघून पाणी पूर्ण टर्बिड आहे समजा, किंवा काही वेळेला त्याचा टेस्ट आहे ती कशी आहे चांगली नाही, आपल्याला टेस्ट चांगली लागत नाही त्या ठिकाणी, किंवा ऑर्डर जो पाण्याचा वास येतो घाण्याचा, तर त्यात येते ह्या अशा टाईपचे जर वॉटर असेल तर त्या वॉटरचं आपल्याला काय करायचं आहे, प्युरिफिकेशन करायचं आहे. तर त्यावेळेला वी शुड यूज दिस वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम ओनली फॉर द इम्प्रूव्हिंग द वॉटर फॉर मेकिंग द प्युरिटी ऑफ द वॉटर. अँड सो फॉर दॅट पर्पज वी यूज दिस वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम टू रिमूव द अनप्लीजंट अँड ऑब्जेक्शनेबल टेस्ट अँड द ऑर्डर ऑल्सो. Okay, next from the water. Next one is to remove the dissolved gases, color of water. To remove the dissolved gases and the color of water. बघा, to remove the dissolved gases, आता water जर टर्बिड असेल, वॉटरचा जर ऑर्डर आहे तो जर त्या ठिकाणी येत असेल, तर देअर विल बी अ सम ऑफ द डिझॉल्व गॅसेस आर प्रेझेंट इन टू द वॉटर. तर त्यावेळेला वी यूज फॉर रिड्युसिंग सच अ गॅसेस विच आर डिझॉल्व्ड इन टू द वॉटर. ते रिड्यूस करण्यासाठी एक प्रोसेस आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये, दॅट इज द एरिएशन प्रोसेस. या एरिएशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर जो ऑक्सिजन आहे हवेमधला तो ऑक्सिजन या वॉटरमध्ये मिक्स होतो त्या एरिएशन प्रोसेसमध्ये. आणि जे डिझॉल्व ऑक्सिजन, जे डिझॉल्व जे गॅसेस आहेत विच आर हार्मफुल टू द ह्युमन, ते काय होतात, त्यामधून रिमूव्ह होतात. अँड फॉर दॅट पर्पज देअर इज अ पर्पज टू रिमूव्ह द डिझॉल्व गॅसेस विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ. ओके, नेक्स्ट वन इज टू मेक वॉटर फिट फॉर डोमेस्टिक इंडस्ट्रियल अँड द कमर्शियल युजेस. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, बाय डुईंग द डिफरंट प्रोसेसेस ऑन द वॉटर थ्रू द वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वी हॅव टू मेक अ वॉटर ॲज फिट ॲज फॉर द डोमेस्टिकल इंडस्ट्रियल अँड द कमर्शियल युजेस. आपल्याला काय करायचं आहे, वॉटर असं फिट करायचं आहे की ते वॉटर त्या ठिकाणी आपण डोमेस्टिक पर्पजसाठी असेल, इंडस्ट्रियल पर्पजेससाठी असेल, किंवा कमर्शियल पर्पजेससाठी असेल, आपण काय करू शकू, वापरू शकू. सो दॅट दिस वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस आर हिअर. अगेन लास्ट वन इज टू रिमूव द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड द कोलाइडल मॅटर. तर काय करायचं, जे काही स्मॉल पार्टिकल्स आहेत, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल, टू रिमूव द मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे जे छोटे छोटे पार्टिकल आहेत ते असतील, किंवा काही वेळेला कोलाइडल मॅटर्स असतील, तर ते काय करायचे, आपल्याला रिमूव्ह करायचे फ्रॉम द वॉटर. ते पण रिमूव्ह करायचं काम कोण करतं, थ्रू द वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम ओनली.
Okay, these are the objectives of water treatment system. There is a necessity to do the treatment processes on the water for achieving the purified water which is healthy for the human. Samajla ka sagyanna? All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. समजलं पहिला पॉइंट काय सांगितलं तुम्हाला मी टू किल ऑल द पॅथोजेनिक जर्म्स विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ काय करायचं पॅथोजेनिक जर्म्स म्हणजे काय जे जंतू वगैरे आहेत अवेलेबल वॉटरमध्ये तर ते काय करायचं पॅथोजेनिक जर्म्स जे असतील ते आपल्याला काय करायचे किल करायचे का तर दे आर व्हेरी व्हेरी हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू रिड्यूस देम वी हॅव टू किल देम बाय डुईंग द डिफरंट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस सेकंड काय सांगितलं टू रिमूव द अनप्लीजंट अँड ऑब्जेक्शनेबल टेस्ट अँड द ऑर्डर टू रिमूव द अनप्लीजंट अँड ऑब्जेक्शनेबल टेस्ट अँड द वॉटर वॉटरची वेगळी टेस्ट येत असेल वॉटर टर्बीट दिसत असेल त्या ठिकाणी किंवा वॉटरचा त्या ठिकाणी ऑर्डर येत असेल तर त्यावेळेला पण आपल्याला फॉर मेकिंग द वॉटर ॲज अ प्लीजंट वॉटर किंवा प्युरिफाय वॉटर बनवायचं असेल तर वी हॅव टू यूज द वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस थर्ड वन काय सांगितलं टू रिमूव्ह द डिझॉल्व गॅसेस वॉटरमध्ये वेगवेगळे डिझॉल्व गॅसेस असतील त्याचा ऑर्डर येत असेल कलर चेंज होत असेल तर त्यावेळेला आपल्याला वॉटर काय करायचं एक प्रोसेस आहे कशाची वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये एरिएशन ही प्रोसेस थ्रू दिस एरिएशन प्रोसेस जे डिझॉल्व गॅसेस आहेत ते रिमूव्ह होतात आणि जो एअरमधला जो ऑक्सिजन आहे तो वॉटरमध्ये काय होतो मिक्स होतो सो थ्रू दिस एरिएशन प्रोसेस डिझॉल्व गॅसेस आर रिमूव्ह फ्रॉम द वॉटर आफ्टर दॅट देअर इज अ टू मेक वॉटर फिट फॉर डोमेस्टिक इंडस्ट्रीयल अँड द कमर्शियल युजेस वॉटर कसं बनवायचं आहे आपल्याला फिट बनवायचं आहे प्युरिफाय बनवायचं आहे फॉर द डोमेस्टिक पर्पजेस फॉर द इंडस्ट्रीयल पर्पजेस अँड फॉर द कमर्शियल युजेस And last one, to remove the microorganism and the colloidal matter. म्हणजे पाण्यामधले जे काही colloidal matter आहेत किंवा छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स आहेत ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करायचे आहेत आपल्याला रिमूव्ह करायचे आहे फ्रॉम दॅट वी हॅव टू मेक द वॉटर ॲज अ प्युरिफाईड वॉटर दीज आर दी वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम दीज आर दी ऑब्जेक्टिव्ज ऑफ वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वेन वी यूज दीज वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम्स फॉर द वॉटर देन वॉटर विल बिकम अ प्युरिफाईड वॉटर अँड विच विल बी फिट फॉर द डोमेस्टिक पर्पज इंडस्ट्रीयल पर्पजेस अँड फॉर द कमर्शियल पर्पजेस ऑल ऑफ यू गेटिंग राईट डाऊन देईन राईट डाऊन वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम बिलो दिस राईट डाऊन Objectives of water treatment system. Objectives of water treatment system. Objectives of water treatment system. Write down first. To kill all pathogenic germs. To kill all pathogenic germs. which are harmful to human health below this write down to remove unpleasant and
objectionable taste and odors, taste and odors from the water, taste and odors, taste and odors from the water. Taste and water, odor from the water. Below this, to remove dissolved gases, to remove dissolved gases comma, color of water color of water. Next, to make water fit for domestic industrial and commercial uses. Commercial uses. Full stop. Last, to remove microorganism microorganism and colloidal matters. Colloidal matters. Full stop. All of you have completed? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. बघा, नेक्स्ट इज द एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ही ब्रांच परत वेगळ्या ब्रांचेसमध्ये डिवाइड केलेली आहे. त्यामधला पहिला जो पॉईंट आहे दॅट इज द वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. तर आपल्याला काय करायचं, वॉटरचं प्युरिफिकेशन करायचं आहे. तर पहिला पॉईंट जो येतो तो वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. तर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग म्हणजे काय, इट डील्स विथ वॉटर सप्लाय अँड डिस्पोजल ऑफ वेस्ट वॉटर, प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द पोल्युशन कंट्रोल ऑफ वॉटर. तर काय करायचं, या ठिकाणी आपल्याला पोल्युशन कंट्रोल ऑफ वॉटर दॅट विल बी कम अंडर दिस एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. वेगळ्या टाईपचे जे पोल्युशन आहेत तर त्या सगळ्याचा स्टडी येतो तो म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या अंडर येतो. मग त्यामधला पहिला एक पार्ट म्हणजे वॉटर पोल्युशन. ते वॉटरचं जे पोल्युशन आहे ते आपल्याला काय करायचंय, रिड्यूस करायचंय फॉर द डिफरंट पर्पजेस. कशासाठी, डोमेस्टिक यूजसाठी किंवा इंडस्ट्रियल वेस्टसाठी किंवा कमर्शियल यूजसाठी. So it deals with the water supply and disposal of waste water which plays an important role in the pollution control. तर त्यामध्ये बघा, ब्रांचेस, फर्स्ट ब्रांच जी आहे ती वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग विच डील्स विथ कलेक्शन ऑफ वॉटर. पहिल्यांदा काय केलं जातं, कलेक्शन ऑफ वॉटर केलं जातं. त्या कलेक्शन ऑफ वॉटरला स्टोअर केलं जातं. स्टोरेज झाल्यानंतर ट्रीटमेंट केली जाते. डिफरंट टाईपचे जे ट्रीटमेंट आहेत तर त्या ट्रीटमेंट केल्या जातात. आणि आफ्टर द ट्रीटमेंट वॉटर एकदा प्युरिफाय झालं की आफ्टर दॅट इट सप्लाईड फॉर द ड्रिंकिंग अँड द इंडस्ट्रियल पर्पजेससाठी. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग. वॉटर जे आपण सप्लाय करतो पिण्यासाठी, आता मोठमोठे टँक असतात, टाकी असतात, बघितलं असेल गावाकडे वगैरे किंवा टाऊनमध्ये पण टाकी असतात, वॉटर टँक असतात. तर या वॉटर टँकमध्ये काय केलं जातं, तर ट्रीटमेंट केल्या जातात वॉटरवरती.
आणि ते वॉटर आफ्टर द प्युरिफिकेशन हे वॉटर काय केलं जातं पूर्ण टाउनला किंवा सिटीला किंवा विलेजेसमध्ये पिण्यासाठी हे पाणी प्रोव्हाइड केलं जातं. तुम्ही बघितलं असेल आपल्या घरी आरओ सिस्टीम असती तर त्या आरओ सिस्टीम थ्रू आपण काय करतो पाणी प्युरिफाय पाणी आपण पितो. तर सेम हिअर त्या ठिकाणची जी प्रोसेस आहे तशीच या ठिकाणी सप्लाय ऑफ वॉटर म्हणजे जे पाणी आहे त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. पहिल्यांदा कलेक्ट केलं जातं वॉटर स्टोअर केलं जातं आफ्टर दॅट ट्रीटमेंट विच आर ऑन द वॉटर आणि आफ्टर द ट्रीटमेंट वॉटर आहे ते परत सप्लाय केलं जातं फॉर द ड्रिंकिंग अँड द कमर्शियल युजेस. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अल्सो इट डील्स विथ द कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ ट्रीटमेंट प्लांट्स. तर आता जे वेगवेगळ्या टाईपचे कन्स्ट्रक्शन आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा जे आपण पाणी वापरतो तर ते पाणी प्युरिफाई वॉटर असतं. समजा त्या ठिकाणी जर टर्बिड वॉटर असेल तर काय होतं तर कॉन्क्रीटमधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत सिमेंट सारखे तर त्याची आणखी त्या टर्बिड वॉटरमधल्या मटेरियलची काय होती रिॲक्शन होती. सो फॉर दॅट पर्पज वी रिक्वायर्ड द वॉटर विच इज प्युरिफाईड वॉटर. आणि हे वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमधून जे वॉटर आपण प्युरिफाय केलेलं आहे हे वॉटर आपण काय करतो कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्ससाठी आपण या ठिकाणी वापरतो. लक्षात आलं का बघा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये पहिला जो पॉईंट येतो तो म्हणजे ब्रांचेस त्यामधली वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग ब्रांच. वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये काय करतात जे काही वॉटर आहे ते आपण कलेक्ट करायचं जिथून मिळेल तिथून मग ते नदीमधून असेल किंवा विहिरीचं असेल सगळे पाणी जे आहे ते आपण कलेक्ट करतो. कलेक्ट करून झाल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करायचं आणि आफ्टर द ट्रीटमेंट वॉटर प्युरिफाय होतं. जे काही घटक कमी आहेत किंवा एखादा पी एच असतो पी ओ एच असतो टर्बिडिटी असते जे त्या पाण्याचे आपण काय करणार आहोत टेस्टिंग करणार आहोत. टेस्टिंग करून झाल्यानंतर विल गेट अन आयडिया विच पॅरामीटर इज लेस इन आवर वॉटर अँड विच पॅरामीटर इज मोर. तर त्यासाठी जी ज्या ठिकाणची जी काही ट्रीटमेंट असेल ती त्या ठिकाणी मग वॉटरला प्रोव्हाइड करायची अँड आफ्टर द ट्रीटमेंट वी सप्लाय दिस वॉटर टू द फॉर द ड्रिंकिंग एज वेल एज द इंडस्ट्रीयल पर्पजेस टू द टाउन ऑर टू द सिटी. आणखी हे जे टर्बिड वॉटर आहे तर ते टर्बिड वापर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये सुद्धा आपण टर्बिड वॉटर वापरत नाही त्या ठिकाणी प्युरिफाय वॉटरच वापरतो. का तर टर्बिड वॉटर आणखी जर तुमचं कन्स्ट्रक्शन साईटवरती जर वापरलं तर त्या ठिकाणी सिमेंटचे आणि त्या वॉटरची रिॲक्शन होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी रिॲक्शन झाल्यामुळे काही प्रॉपर्टीज आहेत काँक्रीटच्या त्या काय होतात कमी होतात. अँड सो फॉर दॅट पर्पज वी यूज द मटेरियल वी यूज द वॉटर ॲज अ प्युरिफाय वॉटर इन टू द कन्स्ट्रक्शन ॲज वेल ॲज द मेंटेनन्स ऑफ द एनी ट्रीटमेंट प्लांट. कुठलं पण कन्स्ट्रक्शन असेल मग तो ट्रीटमेंट प्लांट पण असेल तरी पण आपण त्या ठिकाणी प्युरिफाय वॉटरच वापरणार आहोत. ऑल ऑफ यू गेटिंग समजलं का सगळ्यांना? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. यस मॅम. सो राईट डाऊन एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग it deals with environmental engineering it deals with water supply and disposal of wastewater disposal of wastewater disposal of wastewater plays an important role for pollution control. Full stop. Below this write down branches. Write down first water supply engineering. Water supply engineering.
डैश करून पुढे फ्लो चार्ट ड्रॉ करा. डील्स विथ कलेक्शन ऑफ वॉटर. Collection of water, storage, collection of water, storage, treatment, treatment, supply, supply, drinking and industrial use. Below this also deals with construction and maintenance of treatment plant. Okay, completed. All of you finished? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Write down second point, that is the sanitary engineering and the environmental pollution. तर सॅनिटरी इंजिनिअरिंग म्हणजे जे काही सिव्हिअर लाईन्स आहेत इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा डोमेस्टिक असतील टाऊनमधल्या, तर सगळ्या ज्या सिव्हिअर लाईन्स आहेत त्या सिव्हिअर लाईन्स कलेक्ट करून जे काही डिस्पोजल असणार आहे तर ते डिस्पोजल या तुमच्या सॅनिटरी इंजिनिअरिंगमध्ये येणार आहे. तर दॅट इज द सॅनिटरी इंजिनिअरिंग. The deals with sanitary engineering is deals with the wastewater from the industries and the domestics. Domestic मधलं आणखी industry मधलं जे काय तुमचं waste असेल through the sewer lines, that is the sanitary engineering. त्यामध्ये collection of wastewater होईल, त्याच्यावरती treatment असेल, आणखी disposal. जे की तुम्ही ज्या ठिकाणी sewer lines आपण आहे त्या थ्रू जे collection करणार आहोत, आपण जे collection करणार आहोत wastageचं, ते वेस्टेज ऑफ वॉटर असेल किंवा त्यामध्ये काही स्लज असतील किंवा काही सॉलिड असतील पार्टिकल, तर ह्या सगळ्यावरती आपण प्रोसेस करणार आहोत आणि एका साईडला आपण कंपोस्टिंग म्हणून आणि दुसऱ्या साईडला आपण वॉटर प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दॅट इज द सॅनिटरी इंजिनिअरिंग इज डील्स विथ द वेस्ट वॉटर विच इज कमिंग फ्रॉम द इंडस्ट्री अँड द डोमेस्टिक पर्पजेस डोमेस्टिक युजेस. अँड आफ्टर दॅट वॉटर इज collection of wastewater is made, and after that treatment has been happened, and last one is the disposal of the in terms of the composting and in terms of the water. लक्षात आलं. अँड ऑल्सो इट डील्स विथ द अगेन या ठिकाणी बघा कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स या ठिकाणी पण असेल. त्या ठिकाणी पण हे कुठं केलं जातं पूर्ण तर वॉटर ट्रीटमेंट प्लांटच्या त्या ठिकाणी केलं जातं. नेक्स्ट वन इज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आता वेगवेगळ्या टाईपचे पोल्युशन आहेत ते आपण डिसिप्लिन ऑफ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जेव्हा शिकलो तेव्हा बघितलं होतं की एअर पोल्युशन असतं, वॉटर पोल्युशन असतं, नॉईज पोल्युशन असतं, आणखी लँड पोल्युशन असतं. तर या ह्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर एन्व्हायरमेंटल पोल्युशन with respect to the different point, that is for the water pollution, air pollution, noise pollution, and last one is the land pollution with their causes and the remedial measures. These all points we have to study here. Okay, so write down sanitary engineering which deals with
sanitary engineering. Sanitary engineering, which deals with wastewater from industries and domestic. Write down the flow chart. Collection of wastewater, treatment, and last disposal. Also deals with construction and maintenance of treatment plant. Below this, write down environmental pollution. Which deals with study of environmental pollution first, water pollution, second, air pollution, third, noise pollution, and last, land pollution. And below this, causes and its remedial measures. झालं सगळ्यांचं? यस मॅम. ओके यस मॅम. ठीक आहे. सॅनिटरी इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर वेस्ट वॉटर जे काय आहे ते आपण इंडस्ट्री पासून आणखी डोमेस्टिक यूज साठी जे वापरलेलं वॉटर आहे तर या सिव्हिअर लाईन्स थ्रू कलेक्शन करणार आहोत. आफ्टर दॅट ट्रीटमेंट प्रोसेसेस त्याच्यावरती करणार आहोत आणि व्हॉट एव्हर द प्रोडक्ट दॅट इज अ डिस्पोजल, त्यामध्ये मग तुमचा एका साईडला डिस्पोजल असेल आणि सेकंडला त्या ठिकाणी वॉटर प्लस तुमचं कंपोस्टिंग साठी डिस्पोजल तुम्ही यूज करू शकता. आणि सेकंड वन इज द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मध्ये वेगळे पोल्युशन आहेत, लँड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, परत नॉईज पोल्युशन आहे, आणखी वॉटर पोल्युशन आहे. या सगळ्याचे पार्टचा स्टडी आपल्याला करायचा इन डिटेल विथ देअर कॉजेस अँड द रिमिडियल मेजर्स, हाऊ टू रिड्यूस द पोल्युशन ऑफ एअर, पोल्युशन ऑफ वॉटर, पोल्युशन ऑफ नॉईज अँड पोल्युशन ऑफ द लास्ट पॉईंट इज द लँड पोल्युशन, हाऊ टू रिड्यूस दिस ऑल द पोल्युशन, दॅट पार्ट विल सी. Okay, and last point from this environmental engineering branch, that is the write down solid waste management
सॉलिड वेस्ट मैनेजमेंट मध्ये किंवा आपण या वॉटर ट्रीटमेंट प्लांट जो आहे तर याच्या थ्रू आपण काय करणार आहोत की मोस्टली जे काही वॉटर आहेत काय आपल्याला म्हणजे वॉटर आहे जे टर्बिड वॉटर आहे ओके जे सिव्हिअर लाईन्स थ्रू कलेक्ट केलेलं जे ड्रेनेज वॉटर आहे तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय करायचंय रियूज करायचंय रिसायकल करायचं आहे दॅट इज द बेसिक एम. तर कलेक्शन ऑफ सॉलिड वेस्ट घ्यायचं परत त्याचं क्लासिफिकेशन वेगळ्या पॅरामीटरमध्ये करायचं परत त्याचं रियूज करायचं रिसायकल करायचं ओके दॅट इज द बेसिक एम ऑफ द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. मग त्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असेल सॉलिड फॉर्ममध्ये असेल सॉलिडचं फॉर्ममध्ये असेल तर त्याचं कॉम्पोस्टिंग करायचं लिक्विडच्या फॉर्ममध्ये असेल तर लिक्विडचं आपण प्युरिफाय लिक्विड करत आणायचं जेणेकरून ते वॉटर आपण परत झाडांना वापरू शकतो किंवा काही डोमेस्टिक यूजसाठी काही पण नंतर तुमच्या कमर्शियल यूजसाठी आपण असं वॉटर काय करू शकतो यूज करू शकतो. दॅट इज द बेसिक एम. म्हणजे काय डिस्पोजल आहे पण तो कलेक्ट करायचा नाही ते जर रियूज रिसायकल करायचं त्यामधून तयार होणारे जे प्रोडक्ट आहे ते मग तुम्ही कंपोस्टिंग म्हणून यूज करू शकता किंवा काही वेळेला रिसायकल पण करू शकता. ओके राईट डाऊन दिस सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट which deals with solid waste management which deals with collection of solid waste collection of solid waste collection of solid waste below this classification as per properties classification as per the properties and third reuse and recycling reuse and recycling reuse and recycling and last disposal disposal below this write down applications of environmental engineering applications of environmental engineering in that write down water treatment oblique water treatment plant waste water treatment plant waste water treatment plant second construction and maintenance of construction and maintenance of water supply oblique waste water supply lines waste water supply lines below this collection of solid waste collection of solid waste collection of solid waste and last possibilities of recycling and reuse possibilities of recycling and reuse full stop all of you completed झालं का सगळ्यांचं लिहून yes ma'am okay today we'll stop here